महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आलाय त्या धर्तीवरच केंद्र सरकारनं सुद्धा कायदा करावा अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत केली आहे. यासोबतच झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसंच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या अर्ज भरता येणार आहेत. या आणि इतर काही बातम्या देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 जुलै, वार गुरुवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे उत्तर प्रदेशमधल्या हाथरस इथं झालेल्या चेंगरा चेंगरी संबंधीची. याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आलेला आहे त्या धर्तीवर केंद्र सरकारनं देखील लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी कायदा करावा अशी मागणी केलेली आहे. दरम्यान देशात कायद्याची खरंच गरज आहे का याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक वर्षांपासून काम करणारे महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी माहिती दिली आहे, ऐकूया. आज राज्यसभेमध्ये माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या धर्तीवर जादूटोना विरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे. माननीय सभापती धनखड यांनी देखील जादूटोना विरोधी कायद्याच्या विषयी दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढं बाजू मांडावी असे सांगितले आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे असं महाराष्ट्र अनिसला वाटतं. जादूटोना विरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील 10 वर्षाच्या अंमलबजावणीमध्ये सर्व धर्मीय बुवा बाबांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाल्याने हा कायदा सर्व धर्मांसाठी समान आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणारा हे सिद्ध झालेले आहे. ह्याशिवाय ह्या पद्धतीचे जे कायदे आहेत ह्या कायद्याचा नुसार स्वतःला दैवी शक्तीचा दावा करणं हाच गुन्हा ठरतो. त्याच्यामुळं हा जो बाबा होता, ज्या बाबाच्या शिवबाबा, आणि हा स्वतःला दैवी अवतार सांगायचा आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं ही हाथरसची जी घटना घडली त्यामध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन इतके 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर खरं तर अनिस ही देखील मागणी करत आहे याची चौकशी व्हावी राज्य पातळीवर आणि त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी व्हावी. आणि जो मल्लिकार्जुन खरगे यांनी जी मागणी केली आहे, खरं तर ही मागणी खूप महत्वाची गोष्ट आहे की जर हा कायदा संबंध भारत देशामध्ये जर लागू झाला तर अशा पद्धतीचे जे बुवा बाबा आज समाजामध्ये वाढलेले आहेत आणि ज्या पद्धतीचे ते आश्रम चालवतात, ज्या पद्धतीचे लोकांना फसवतात, त्या फसवणुकीला नक्कीच आळा बसेल. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे झिका विषाणूची. गेल्या 3 महिन्यांपासून पुणे आणि नगर तसंच कोल्हापुरात झिका विषाणूचे रुग्ण सापडत आहेत. राज्यात या वर्षात आतापर्यंत झिकाचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर या विषाणूची भीषणता पाहता केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार झिका हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार दिवसा चावणाऱ्या एडीज डासांमुळे होतो. झिकाची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. हे साधारणपणे डेंग्यू सारखेच असतात. याची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, अंगावर पुरळ येणं, डोळ्यात जळजळ आणि सांधे आणि स्नायू दुखणं, तसंच थकवा किंवा डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं सहसा सौम्य असतात आणि 2 ते 7 दिवसच टिकतात. तसंच झिकाच्या बाबतीत बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते आणि यामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा नगण्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तसंच आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे बाळाचा जन्म मायक्रोसेफेली आणि इतर जन्मजात दोषांसह होऊ शकतो, ज्याला जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. असं असलं तरीही सरकारनं जनतेला घाबरून जाण्याची अजिबात गरज नसल्याचं म्हटलेलं आहे. ताप आल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयांना कळवावं. हा आजार आढळून आला की सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात असंही सांगण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेच्या निवडणुकीची. अध्यक्षीय निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या खुल्या चर्चेत बायडन यांनी काही असंबद्ध उत्तरं दिली होती. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातनं टीका करण्यात आली होती. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि देशाचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या
या सुमार कामगिरीबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. या चर्चेच्या आधीच्या काळात काही परदेशी दौरे झाल्यानं थकवा आला होता आणि त्यामुळे चर्चेसाठी व्यासपीठावर झोपही येत होती अशी कबुली जो बायडन यांनी दिली आहे. 2019 प्रमाणे यावेळी सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प आणि बायडन यांच्यात अध्यक्षपदासाठी सामना होतोय. बायडन हे 81 तर ट्रम्प हे 78 वर्षांचे आहेत. मागील आठवड्यात दोघांमध्ये झालेल्या 90 मिनिटाच्या खुल्या चर्चेत ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि स्थलांतर या मुद्द्यांवरनं टीकेची झोड उठवली होती. पण त्यावर उत्तर देताना बायडन हे अनेकदा अडखळले होते, त्यावरनं बायडन यांनी निवडणुकीच्या मैदानातनं माघार घ्यावी असं आवाहन देखील केलं जात आहे. त्यानंतर बायडन यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणासंबंधीची. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य सरकारनं 75,000 कोटींच्या निविदा काढल्या होत्या. त्यांचा 10-20% हिशोब केला तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 70-80 कोटी रुपये का देऊ शकणार नाहीत असं वक्तव्य करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष आरोप केलाय. विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत आव्हाड यांनी सरकारनं केलेल्या घोषणांवर टीका केली आहे. एका बाजूला कर्ज वाढत चाललं असताना सरकार घोषणा करत सुटलंय असा आरोप त्यांनी केलेला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 75,000 कोटींच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यातनं आलेल्या टक्केवारीतनं प्रत्येक मतदारसंघात 70-80 कोटी रुपये गेले असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आव्हाडांनी केलाय. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधीची. या योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी नवं ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे ज्या महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. नारी शक्ती दूत असं या ॲपचं नाव असून या ॲपच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या अर्ज करता येणार आहेत. यामध्ये आता उत्पन्न आणि रहिवासाचा दाखला कॉलम देखील सुरुवात करण्यात आलेला आहे. तसंच येत्या 2 दिवसात हे ॲप अपडेट होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. त्यात सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावं लागेल आणि त्यानंतर प्रोफाईलमध्ये आपली माहिती भरून नोंदणी करा. त्यानंतर तुम्ही कुठल्या गटात बसता त्याचा पर्याय निवडायचा आहे आणि यामध्ये बचत गटाचे सदस्य, गृहिणी आणि इतर असे काही पर्याय आहेत. या सर्व गोष्टी यशस्वीरित्या भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे टीम इंडियाची. अभूतपूर्व कामगिरी करून 2020 विश्वकरंडक जिंकणारा भारतीय संघ अखेर 4 दिवसांनंतर आज मायदेशी परतलाय. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं सत्कार आणि स्वागत झाल्यानंतर दुपारी मुंबईत संघाची विजयी यात्रा होणार आहे. या यात्रेचं शेड्यूल कसं असणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे अनिरुद्ध संकपाळ यांनी. चला ऐकूयात. टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप जिंकत आपला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. यानंतर रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया भारतात कधी परतणार याची सर्वांना उत्सुकता होती, पण बार्बाडोसमध्ये वादळी वारा असल्यामुळं टीम रोहित मायदेशात परतू शकली नव्हती. पण आता वातावरण निवळलंय आणि याचाच फायदा घेत BCCI खास विमानानं टीम इंडियाला मायदेशात आणायची तयारी सुरू केली होती आणि आता ते मायदेशासाठी रवाना झालेत. ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत मायदेशात परततील. यानंतर सर्वात प्रथम ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील आणि तिथं साधारणपणे 11 वाजता एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर टीम इंडिया क्रिकेटची पंढरी मुंबईकडे रवाना होईल आणि मुंबईत ते साधारणपणे दुपारच्या आसपास दाखल होतील आणि त्यानंतर टीम इंडियाचं ओपन बसमधून एक जंगी मिरवणूक काढण्यात येईल. ज्या पद्धतीने 2007 महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती त्याच पद्धतीने रोहितच्या नेतृत्वाखालील संघाची देखील ही मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि ही मिरवणूक साधारणपणे 5 वाजता सुरू होईल असं खुद्द रोहितनंच सांगितलेलं आहे आणि सर्वांना आग्रहाचं निमंत्रण दिलंय. सगळेजण मिळून सेलिब्रेट करूया असं रोहित म्हणतोय. ही जी मिरवणूक असणार आहे ती नरीमन पॉईंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत असणार आहे. हा 2 किलोमीटरचा पट्टा आहे. त्याच्यात टीम इंडिया ओपन बस मधून आपल्या सर्व चाहत्यांनीशी ट्रॉफी सकट वानखेडे स्टेडियमवर दाखल होईल
आणि वानखेडे स्टेडियमवर एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. त्याच्यात टीम इंडियाला जी बीसीसीआयने 125 कोटींची बक्षीस रक्कम घोषित केली होती त्याचं वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच आता चाहत्यांची जी प्रतीक्षा होती गेल्या 3 दिवसापासून टीम इंडिया कधी येणार ती प्रतीक्षा संपलेली आहे. पॉडकास्टची 7वी बातमी आहे क्रू ऍप संबंधीची. एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर याला पर्यायी ऍप म्हणून 4 वर्षांपूर्वी भारतीय बनावटीचं क्रू ऍप लॉन्च करण्यात आलं होतं. अखेर हे ऍप आता बंद करत असल्याची घोषणा संस्थापकांनी केली आहे. क्रूचे संस्थापक अपरामेय राधाकृष्ण आणि सहसंस्थापक मयंक बिद्वातका यांनी लिंक्डइन वर याबाबत माहिती दिली आहे. 2022 मध्ये भारत सरकार आणि ट्विटर यांच्यातल्या वादामुळे अनेक युजर्सनं सेलिब्रिटीजनी आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा ट्विटर सोडून क्रूकडे मोर्चा वळवला होता. परंतु अलीकडच्या काही दिवसात आर्थिक अडचणींमुळे क्रूच्या संस्थापकांची डेली हंट तसंच अन्य दुसऱ्या कंपन्यांसोबत विलीनीकरण करण्याबाबत वाटाघाटीची चर्चा सुरू झाली होती, पण ती यशस्वी झाली नाही आणि अखेर क्रू हे ऍप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.